अदे ना ఎలా దాకొట్టొచ్చు గోలేచన అది లాగలే ఒక్కై ఉంటది ఏ ఎబ గోలేసి పంగాత భరచావు క దంగ మాటికిటి దంగ కరితొస్తి काय करणार आहेस रे करतोच ना बघ तू हे बघ तुला आहे ना दाखवतोस तू माझ्या नादी लागतोय ना बोलायचं तुला आता बघूनच घेतो हां बघ बघ काय बघायचं ते बघ चल चल माग बघू नको इकडे चल आगे चल इला हे मसाड भी बांध्यासारखं दिसते चल अदे ना याला दाखवतोच गोळ्याच्या नादी लागल्यावर काय होते ते चल चल आधी याची चांगली जिरवतो गोळ्याच्या नादी लागतो काय तुला भी कळेल गोळ्याच्या नादी लागल्यावर काय होत मला नडतो होय आज बघतो त्याच्याकडे का उघड दादा गावात काय हालचाल पिंजर आलाय कशाला रे ते भांड्याची पार्टी चोरी गेली ना म्हणून सरपंचाने पोलीस स्टेशनला तक्रार केली किडनॅपिंगची आणि त्याचा शोध चाललाय बर चालते चल कुठे जायचं सरपंचाकडे जायचं चला मग सरपंच कर गोळ्या गावात पिंजर आलाय म्हणते हा आलाय ना होय आता चालू बा तपास त्यांचा बघू आता काय होतंय ते तपास चालू का हा बर सरपंच मला सांगा जर पार्टीचा किडनॅपर सापडला तर साधारणपणे त्याला काय शिक्षा होऊ शकते आईला गोळ्या त्याला काय शिक्षा होईल हे मला सांगता नाही यायचं बरं का पण ते पोलिसांमध्ये चर्चा चालू होती जर का किडनॅपर सापडला तर त्याला ना डायरेक्ट नागडा करायचा आणि थर्ड डिग्री द्यायची असं त्यांची चर्चा चालू होती बा आता काय काय होते काय माहित नाही बा डायरेक्ट थर्ड डिग्री देणार आता तुला तर माहिती पोलिसांचं कसं आहे एक तर ते चिडलेली आहेत यांना जर सापडला किडनॅपर गेला तो बर चालत ठीक आहे सरपंच येऊ का हा ये करणे मला साधारण एक सांग हे आपल्याला खताचे ट्रॉले किती भरण बरं याच्यामध्ये दीड ट्रॉले भरण दीड ट्रॉले भरण का बरं आपल्याला लावून टाक सकाळी आणि रानात नेऊन टाका चालतंय अरे पारडी कुठे गेली अरे इथंच बांधली होती ना अयो ए पारडी थर्ड डिग्री अयो पारडी बाबा ओ बाबा इकडे पारडी बेरडी बघितली का एखादी नाही भाऊ नाही 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 का नाही नाही हिला कुठे गेली असेल पोलीस थर्ड डिग्री बंडू जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत अजिबात टेन्शन ना घ्यायचं लवकर सरपंच
अव गावात काय झालं माहिती का तुम्हाला? अरे माहिती आहे ना, ती भांड्याची पार्टी चोरील गेली. हा ते नाही, तू गोळ्या याडागत वागायला अंगावर धावायला माणसाच्या बाय माणसाच्या मागे लागायला काहीतरी करा आवरा गड त्याला. गोळ्या याडागत करायला लागलाय? हा. अरे आता मला सकाळी भेटला तव चांगला होता. नाही नाही, आमच्या माग आला आम्ही कसा बसा पळत पळत इथपर्यंत आलोय. नाही तर काही इतकं वळडायला लागलंय ना मोठे मोठे, काहीच कळेना आम्हाला त्याला काय झालंय ते. अचानक काय असं झालंय तेच समजाय ना सरपंच, आम्हाला तर भीतीच वाटायला लागली. बघा कुठं भेटला तुम्हाला तो? मंदिराच्या वाटेवर आहे बघा तुम्ही जाऊन. तिकडे भेटलाय का? बघा त्याला पहिलं बंड चल रे, काय झालं बघू आपण. चल बाई आपण. काय झालं असं अचानक? काय माहिती भांडा कुठं बघायचं याला? असं असं चला सरपंच, त्या गोळ्याला नेऊन येड्याच्या इस्पिटाला टाका. ती कसं येड्यावानी करतय बघा. कुठं येते त्या? काय तिकडे आहे का? हा चल चला चल 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 चल. हे बघ यांचं इथं काय चाललंय बघ. हे बघ करणे यार, तू काय नाचला का? तुला बिघड लागलंय सरपंच. नाचा गोदाला नाचू वाटले. ए करणे गोळूदादाला नाचोची नाही वाटलं, तुझ्या गोळूदादाला लागले येड. हे बघ डोक्यात सगळं गावात, हे बघ लोळलंय कुठं तरी माती गालाला माती कळलं का? मला वाटलं गुरुदादा नासूशी वाटले. भांड्या तू याला पाहिला उचल, याला ना याड्याच्या इस्पितळात दाखल कर. याला करंट दिला ना किंवा आपोआप जागे होईल. सरपंच भांड्या थांब थांब. काय सरपंच भांड्याला थांबवा. ए थांब रे भांड्या, पळून जाशील ना? नाही जात, तू खाली सोड आली. म्हणून सरपंच मला याड्याच्या इस्पितळात पण नका नेऊ, आणि मला करंट द्यायला पण नका नेऊ. मग कुठं न्यायचं तुला? कुठेच नका नेऊ. मग हे येड्याचं नाटक कायसाठी चाललंय तू? सरपंच ते गावात पोलीस आलेत ना, ते मला धरून येते म्हणून. अरे पण ते गावात आलेले पोलीस तुला काय धरून येते? तू काय केलंय? अहो सरपंच ते बंड्याचं पारडू मीच किडनॅप केलं ना म्हणून. अच्छा म्हणजे माझी चंद्रा पारडू तू किडनॅप केलं होतस होय? बघितलं का सरपंच? पण यार माझं चंद्रा पारडू आहे ना, दुपारीच दावत उडून घरी आले बाबा. काय दुपारी दावत उडून घरी आलो? आयला तरी मी गेलो माझ्या उसाच्या बांधाला, बघितलं तिथं ते पारडू काही दिसलंच नाही तुझं. आणि ते खुशाल तुझ्या घरी आलो दावत उडून. अरे त्याचं पारडू आले दुपारीच, पण मला सांग त्या बांड्याचं पारडू तू का किडनॅप केलं? सरपंच ते बांड्याचे माझे भांडण झाले होते ना, त्याला धाडा शिकवण्यासाठी मी त्याचं पारडू किडनॅप केलं. अरे गोळ्या मला सांग, तुमच्या दोघांच्या भांडणात त्या मोक्या जनावराला काय आला घ्यायचं रे? सरपंच मग मला पारडू दिसलं समोर म्हणून मी नेलं आणि माझ्या उसाच्या बांधाला बांधलं, आणि खायच्या ठिकाणीच बांधलं होतं सरपंच, असं कुठं पण नव्हतं बांधलं. अरे असं नाही करायचं कधी बाबा. पण सरपंच मला वाचवते पोलिसांच्या ताब्यात ना कधी. अरे गोळ्या घाबरू नको, गावात काही पोलीस नाही आलेली. याचं पारडू सापडण्यासाठी ना मीच गावात पोलीस आल्याची अफवा पसरवली होती. होय का? हा कळलं का? पण सरपंच ही जरी अफवा असली ना तरी मी ना बंड्याला काय सोडित नसतो. मला सांग, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. त्या बंड्याने जर खरंच जर तुला जर भांडण केली तुया संघ, तर ते तुला सोडीन औरंगाबाद. तुला सांग बरं सरपंच, ते मला काय माहित नाही, मी त्याला सोडित नसतो. हा मी तुला सोडित नसतो अजिबात, त्याला काय करायचं नाही. काय मी त्याला समजून सांगतो. सरपंच सरपंच तुम्ही सोडा, आता त्याला सुट्टी देत नसतो. सरपंच तुम्ही सोडा, तुमच्या देखत मारून गेला त्यो. मी मारला आता तुमच्या देखत. थांब थांब, मी त्याला समजून सांगतो. सांगितलं तुला तुझी पॅन्ट कुठे कुठं पडले काय माहित? पहिले ना हात पाय तोंड तू, पॅन्ट घाल जरा व्यवस्थित. हो काय अवतार आहे तू? बघ त्याची पॅन्ट कुठे शोध, आणि त्या बांड्याच्या नादी लागू नको आता. त्याला सांगा तो मारून गेला.